नाही चालली बघ ना, आता तू बघूच नको इकडं, जाणार म्हणजे जाणार, जा तू, तुला कुठे जायचं, तुझं एकटा फिर तू, मी माझी एकटी चालली इकडून, बाय बाय जा, पोटी करतोय, पोटी करा, पोटी आली त्याला, जा सगळ्यांच्या उसाला खत दे, पाणी दे, हा का, चालली मी इकडून, आता इकडे बघूया काय आहे ते, गौऱ्या थापल्यात वाटतं, गेली की बराबर येतो, गेली की बराबर येतो, मग थांबत नाही बघ कसं पळत पळत येतो आला, हा असं मम्मा आवाज देते तेव्हाच यायचं ना बाळा, असं नाही करायचं आहे बघ, इथं बघूया आपण काय, थांबा मला पुढं पुढं पळू नकोस, मला माहिती आहे तुला लई सगळं माहिती, अख्खा गाव माहिती, गाव उंदाडतोय उंडग्या, आणि हा एक आला याडा त्याच्यात आहे बघ, एक आलं कुठून आता पळत, हे बघा कशा गौऱ्या थापल्यात, हे बघा या गौऱ्या, या गौऱ्या मी पण थापलेल्या आहेत बरं का, या मी पण थापलेल्या आहेत गावाला आईकडे, म्हणजे आम्ही जायचो ना मे महिन्यात, ए इकडे ये, इकडे ये, सावलीत ये जरा, टायगर बघा आता कुठं गेला, घासात गेलाय, घासात मस्त मज्जा करतोय, माझा अवतार बघा, यांनी माझी केस पण विंचरून दिली नाहीत, तुम्ही आता माझे आहेत फ्रेंड ते समजू शकतात की टायगरच्या मागंच मी दिवसभर असते, मला काय असं म्हणजे मेकअपचा किंवा असं जास्त नटण्या थटण्याचा शौक नाही आहे, तर आपण काय म्हणत होतो गौऱ्यांबद्दल, आमच्या इथे शेण्या म्हणतात त्याला, कोकणाच्या, कोकणा म्हणजे कोकणी भाषेमध्ये शेण्या बोलतात, टायगर इकडे या, इकडे या, इकडे लवकर इकडे या, चावल बाळा काय तिथं, चल या इथं बसले मी, या मी जाईल नाही तर, मग ऐकणार नाहीस तू तर, बघा ऐकत नाही, ए ऐ निघ लवकर निघ, बघा 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 कुठे गेलाय तो, बघा बघा आता काय शोधतोय काय माहिती, ए पोरा, हा बघा आहे इथं, त्याचा पप्पा ओरडत आहेत, आवाज देत आहेत, ते बघा टायगरचे पप्पा तिथून हात करतायत आणि आवाज देत आहेत, टायगरला आवाज द्या, हा बघा तू पण आवाज घेतला बघा कसा, ए नको जाऊ टायगर, चल या 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 या, आता जाऊन त्यांना धप्पा देऊनच येणार, आला आला गेला 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 बघा, चल गेला पोहोचला पण, आता येईल तिथं आणि परत इकडे येईल पळत पळत, येईल येईल तो, तो बघा आला परत, हा झाला काय भेटलं तेवढं जाऊन पप्पांना हाय देऊन आलाय, हा पप्पा मी आहे इथं सांगून आलाय वाटतंय ना, आहे मी मम्मा बरोबर आहे, तसं पाळलंय हुशार आहे एकदम, हे आहे आज्ञाधारी मुलगा आहे, सगळ्यांची आज्ञा पाळतो पण माझी एकच आज्ञा पाळत नाही, माझ्या पुढंच त्याला चालायचं असतं नेहमी, त्याला मागे चालायलाच नको अजिबात, हां झालं थांब इथं इथंच थांब, स्टे स्टे, ए नो 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 स्टे, गुड बाय, त्या घासात जाऊ नको समजलं, नो हा बस तिथं स्टे, बसणार नाही अजिबात, उभाच राहिली तो धापा टाकत, झालं पप्पांना सांगून आला तू, सांगून आला पप्पा मी एक तिथे खेळतो हा मम्मा बरोबर है ना, थांब इथं जाऊ नको उन्हात, इथंच थांबले मी, तर त्या गौऱ्यांबद्दल म्हणजे सांगायचं होतं मला असं की आम्हीसुद्धा म्हणजे लहान होतो ना तेव्हा माझे आई वडील म्हणजे मी एक चौथी पाचवीला असावी तेव्हाची हा किस्सा आहे, किस्सा म्हणजे केलेला आहे ते सांगते तुम्हाला, तर कसं माहिती आहे का मी या मुलाकडे मला एक लक्ष ठेवायला लागतं, इकडे या इकडे या, तर माझे आई वडील शेतामध्ये जायचे भातात, आमच्या कोकणात प्रामुख्याने शेती म्हणजे शेतीमध्ये भात हा व्यवसायच केला जातो, दुसरं काही विकत नाही आमच्या तिकडे, तर जायचे शेतीमध्ये, टायगर इकडे ये बाळा, तर आई वडील तिकडे गेल्याच्या नंतर ना म्हणजे काय होतं, दिवसभर आम्ही बाजूच्या शेजारी मुली असायच्या शेजाऱ्या, मे महिन्यात जायचो म्हणजे कंटिन्यू आम्ही गावीच राहिलो असं नाही, तर काय होतं माहिती का, हा पोरगा तिकडे काय खायला लागला आता शेतामध्ये, काय खातोय काय माहिती आहे बघा, ए टायगर काय खातोय, थांबा जरा बघू काय खातोय, हा बघू दे, हे काय खातोयस, निघ निघ लवकर,
तू काय बकरी आहे का रे, झाडं खातोय, चल चल तिकडं. लोकांची शेतीत उडवत चाललंय, आले नको आपल्याला हाकलून देतील बदल. निघा तुमच्या मुंबईला, चल. बिचाऱ्यांची मेहनत आहे त्याच्यामध्ये आणि आप आवळत राहतोय त्याच्यात, खातोय तिथं काय. इथं या, इथं या, मी इथं बसते. ऐ जा आता, मी चा नेणारच नाही तुला, जा तू एकटाच जा, तुला नाही कळत भाषा माझी, जा. जरा बोलून पण देत नाही मला. आई वडील जायचे शेतामध्ये आणि मग मी मैत्रिणींबरोबर दिवसभर असं, म्हणजे तेव्हा गावच्या मुली कशा, तेव्हाच्या तेव्हाच्या म्हणजे आताच्या पण म्हणजे थोडा फरक आहे, पण तेव्हाच्या मुली कशा जास्त कष्टाळू होत्या त्या, ते म्हणून मला माझ्या तोंडातून शब्द असा निघाला की तेव्हाच्या. काय कर इकडे या, इकडे या. तर ते जायचो आम्ही, मैत्रिणींचं बी बघायची ना, ते असं शेंत गोळा करायचे, गोळा करायचे आणि मग त्याच्या गवऱ्या थापायचे, पाणी आणायचे. पाणी पण आम्ही डोक्यावरून खूप वाहिलेलं आहे, आम्हाला पाण्याची तेव्हा व्यवस्था नव्हती गावाला. आणि मग मैत्रिणी अशा जाय करायच्या ना, ते शेण उचलून राहायच्या रस्त्याने, असं चालता चालता कुठलं गाई म्हैस चालली असेल, बैल चालला असेल, म्हणजे गुरंढोरं गुरंढोरं बोलायचो आम्ही त्यांना. तर गुरंढोरं अशी चालली की मग आम्ही त्यांचं असं ते शेण उचलायचं, वर टोपलीत टाकायचं, ती टोपली घरी घेऊन यायचं, त्यात पाणी मिक्स करायचं आणि मग ते अशा भाकरीवानी थापायच्या बाहेर अशा गवतावरती, किंवा हे असेल ना दगडी, दगडीचे कातळ बोलायचे आम्ही, कातळ बोलायचे. पण असे दगडी असतात ना, म्हणजे बघा सपाट दगडी असतात समुद्राच्या इथं नदीच्या बाजूला, तसे त्या दगडींवरती. पण आम्ही लांब नाही, मी घराच्या बाहेरच आमच्या दरवाज्याची तिथं तसं करंट ठेवायची आणि तीच हे करायची, त्याच्यावरती मग तो भाताचा कोंडा लावायचा असं. इकडे या, इकडे ये, ऐकूत नाही जरा पण, तिकडे जाऊ नका उभं राहिलंय, लांब जाऊ नको. तुला समजतं का रे सांगितलेलं. आणि मग तसं त्या तर तशा पद्धतीने आम्ही ना त्या शेण्यांचं मी केलेलं आहे, पण हिथं तसं नाही भाताचं हे नाही करत. तर हिथं बघा कसं आहे, शेण्या ह्या फक्त अशाच थापतात, आमच्या इथं तशा नाही, एकदम पातळ भाकरीवाणी थापायचो आम्ही. हे भाकरीवाणी हे काय, हे तर काहीच नाही. सरडा बघा, सरडा गेला, गेला तिकडे गेला वाटत, गेला आतमध्ये गेला नाही, आहे आहे, उडी मारून गेला. हा बघा, हा बघा सरडा. असं काही असते आणि हा बावळट फिरतो इकडं तिकडं. तर ही शेणी बघा, ही खूप जाड आहे आमच्या इथे, तशी नाही आमच्या इथे, तशी आम्ही असं थापायचो जमिनीवर आणि त्याच्यावर तो भाताचा असा भुसा असायचा ना कोंडा, तो पण आम्ही त्याच्यावरती लावायचो. तो भाताचा भाताचा भुसा म्हणजे कोंडा त्याच्यावर लावल्याने काय होतं, शेणी जळायला पटापट मदत होते. आता मी जाताना यातून दोन तीन शेण्या गपचूप नेणार आहे, गपचूप म्हणजे विचारेल तरी, चोरी नाही करायची आहे ना बिचाऱ्यांच्या इथे. तर जाताना मी आता ना, मी जाताना यातून दोन तीन शेण्या घेऊन जाणार आहे. कसं मच्छर बिच्चरांसाठी चांगलं असतं त्याचं असं धूर केला तर, मुंबईच्या ठिकाणी काय मिळतं आहे. आणि आता होळीला बघा, या शेण्यांना इतका भाव असतो ना मुंबई साईडला, पण इथं फ्री आहे सगळं. गावच्या साईडला कसं सगळं फ्री, कोणाकडे काहीही मागा, कधी कुठली अपेक्षा नाही. मुंबईला आपण एवढीशी वस्तू जरी मागायला गेलो तरी पण लगेच पैशाची अपेक्षा असते प्रत्येकाची, तसं गावच्या साईडला नाही. गावची लोकं भोळी आणि इमानदार आणि दिलदार. आणि हा माझा दिलदार कुठं चाललाय काय माहिती, फिरतोय. हा एक आलाय आणि त्यात आता ही पण आली, ही पण आली, हा झालं हे बघा, याचे गुढे मारायची सुरुवात झाली. चल त्याला जाऊ दे, तो वेडाच आलाय, येडा झालाय तो, आहे ना आरू, आरू ए आरू या आपण इथं बसू. हे काय आहे गा आरू, गवत आहे काय, टायगरची फ्रेंड झाले ही चांगली. टायगर सहसा लहान मुलांना जवळ येऊच देत नाही, पण ही टायगरची बेस्ट फ्रेंड झाले आणि टायगर तिला काहीच करत नाही, बाकीच्यांना भुंकतो सगळं हे करतो. आता इकडून चाललाय हा, इकडे काय काय माहिती, इकडे भुईमुग लावलाय. ए बळीदा काय करतोय, काय पेरलंय इथं भुईमुग. हा बघ तुझ्या भुईमुगातून कसा नाचतोय बघ, वरड त्याला जरा. आणि काय मध्ये मध्ये मिरच्या पण लावल्यात, हे उगवलंय काय गबाळ, कुठे गेला गा,
वास येतोय त्याला घराचा, पण रस्ता दिसत नाही. इथून कुठून जायचं, कुठून जायचं बघतोय तो, कुठून जायचं. हाय रस्ता आहे, आहे का? येड्या चाल इकडून, इकडून या. इथून पण उतराल विचारतो, लय बिळ आहेत या बिळांमधून ना, कधी उतरू नये. थोडक्यात आपल्याला अति घाई संकटात नाही असं होतं, म्हणून या टायगरला मी जास्त फिरवत नाही बाहेर. कुठे गेला? चाल तर बघा, अजून तिकडेच आहे. त्याला काय नाही, एक उडी टाकली तरी तो पटकन येईल. आपल्याला तेवढं उडी टाकायला जमतील का? एय 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 अड्या टायगर, बघा आता कुठं गेलाय. अरे काय त्या गावतात, इकडे या लवकर, इकडे या. तिथून रोड नाहीये, चल इकडून उतर, चल इकडून. इथं बघ किती बिळ आहेत ही, हे बघ किती बिळ आहेत. इथं एक आहे, इथं आहेत दोन. हा हे बघा, हा एक आहे, हा एक आहे. इथं इथं मोठा आहे. घुशी बिशींची बिळ करून करून येतो घुशींचा. बघ तू शाळेतून कधी आली सांग मला. चल काय शिकवलं शाळेत? बोलली तुला येते सगळी? बोल बर, बोल मग. इथं बघ सगळे तुला दादा बघतायत, ती लोक ते दादा काका बोलतात. ते म्हणतात आरूला काहीच येत नाही. हो येतात, हो येतात येतात. हा बोलले आता, बोल बोल. मला पण नाही ऐकवणार. बरे बंद करते, चल य केलं बंद. य तो बघतो बघ, येडा तिकडे गेला आणि तिथून वाकून बघतोय मला. आता परत येईल. टायगर ए गुलाबा आहेत ना, गुलाबांच्या त्या जाळीतून वाकून बघत होता. आंब्याचा मोर आलाय तर बघू किती राहतोय, किती जातोय तो. यारू हाक मारतो बघ, तो बघतो बघ, तो बघ कुठून बघतोय, तो बघ, तो बघ. ए उंदीर मामा, हा बघ, हा बघा टायगर हा उतरला. आता इकडून येईल. ए उंदीर, इथे एक झाड आलंय तोडायला पाहिजे. हे टब्बूचं झाड आहे, टब्बूचं. चल बरं झालं तोडलं ते. ए भिंतीला त्रास करतात नंतर. हे बघ ए पोरा, हा बघा, हा बघा पोरगा, बघा कुठून आलाय. माय पायाला काय लागायचं. टायगर हा कुठे आहे? ए टायगर आवाज जिथून जिथून येतोय ना तसा तसा येतोय. कुठे गेला? चल आरू येडाय टायगर, कुठं पण जातो आहे ना, लोकांच्या शेतीमध्ये जातो. तुमची गाय कुठं आहे? बांधले ना. कुठं? तिथं बांधले. आणि तुमची शेळी? हा विकली. टायगर तागुडी कुठे गेला? इकडूनच आला. हा चला 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 पाणी प्यायचं आता. चल टायगर चल इकडे इकडे चल. ही बारू सांगते ये इकडं, त्याला रस्ताच कळत नाही. येड्याला येडा येतो, येडा आणि हा दुसरा येडा. हॅलो आम्ही फिरून. चल पप्पाला सांग आता, लय दमवलंय त्याला, लय पळालंय. आता पाणी प्यायचं हा का. तर टायगरच्या सफर, गावची सफर कशी करून दाखवली त्यांनी तुम्हाला, त्याचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय. अरू बाय कर, अरू बाय. हां.